नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन बिझनेस बाय सागरंगे। आजच्या लेक्चरमध्ये आपण टास्क 3 वरचे डाऊट सॉल्व करणार आहे। तर आपण प्रॉब्लेम प्लस डाऊट इथे घेणार आहे। ओके, टास्क नंबर 3 ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन। टास्क 3, त्याच्यामध्ये 7 नंबरचा डाऊट क्वेश्चन मला डाऊटला विचारलेला आहे। बघा, 7 नंबर क्वेश्चन असा आहे, द रेशो ऑफ द वेट ऑफ मॅन, द रेशो ऑफ वेट ऑफ मॅन, वेट ऑफ मॅन इन अ स्टेशनरी लिफ्ट, इन अ स्टेशनरी लिफ्ट अँड वेन इट इज मूविंग डाऊनवर्ड, अँड वेन इट इज मूविंग डाऊनवर्ड विथ युनिफॉर्म आयसोलेशन Acceleration A is 3:2, the value of A is option number first is 3/2 g, option number second g/3, option number third 2/3 g, ऑप्शन नंबर फोर्थ जी। ओके, सो सोल्यूशन आता बघा, आपल्या क्वेश्चनमध्ये असं विचारलं द रेशो ऑफ वेट ऑफ मॅन इन स्टेशनरी लिफ्ट। आता आपण जर लिफ्ट स्टेशनरी जर घेतली, लिफ्ट कशी घेतली आपण स्टेशनरी, सो दिस मॅन इज स्टँडिंग ऑन लिफ्ट। ओके, याच्यावर दॅट होणार हा नॉर्मल फोर्स डाऊनवर्डला एम जी, आणि लिफ्ट स्टेशनरी आहेत म्हणून इथं ॲपरंट वेट जे येणार आहे, ॲपरंट वेट काय असणार आहेत एम जी, लिफ्ट कसे स्टेशनरी। आणि परत काय म्हणलं बघा, अँड वेन इट इज मूविंग डाऊनवर्ड विथ अन ॲक्सलरेशन। आता तीच लिफ्ट आहे, ती डाऊनवर्डला ॲक्सलरेट होते, तिचं ॲक्सलरेशन ए दिले, परत सेम मॅन इज स्टँडिंग ऑन दिस लिफ्ट, नॉर्मल फोर्स डाऊनवर्ड त्याचं वेट एम जी, आणि आता लिफ्ट डाऊनवर्डला आहे म्हणजे नेट फोर्स काय येणार आहे, तर नेट फोर्स एम टू किंवा एम ए इज इक्वल टू एन मायनस सॉरी ए ॲक्सलरेशन डाऊनवर्ड झाली म्हणजे एम जी मायनस एन, सो एन इज इक्वल तुम्हाला मिळेल एम जी मायनस एम ए डाऊनवर्डसाठी। हे आपण लिफ्ट प्रॉब्लेममध्ये डिस्कसच केलेलं आहे। मग आता हे वेट लिफ्ट स्टेशनरी असताना, हे वेट लिफ्ट मोशनमध्ये असताना, ह्या दोघांचा रेशो दॅट इज एन स्टेशनरी डिवाइड बाय एन इन मोशन इज इक्वल टू एम जी अपॉन एम जी मायनस एम ए, हा किती दिला आपल्याला 3/2 दिला आहे, तर एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ॲक्सलरेशन ए किती असेल असा क्वेश्चन आहे। मग आता बघा, ह्याच प्रॉब्लेममध्ये आपण असं राईट करू शकतो, दॅट इज एम जी डाऊनवर्डला एम कॉमन घेतला, जी मायनस ए इज इक्वल टू 3/2, सो एम एम गेट कॅन्सल, सो जी अपॉन जी मायनस ए इज इक्वल टू 3/2, आता ही टर्म 3 न्यू आहे, 2 इकडे आणू आहे, सो 2g इज इक्वल टू 3g मायनस 3a, 3ने याला मल्टिप्लाय डिवाइड केलं जीला आणि एला, सो आता हा 2g इकडे आणला, 3a इकडे आणला, 3a इकडे आणला, किती होईल 3a इज इक्वल टू 3g मायनस 3a इज इक्वल टू 3g मायनस, हा 2g तिकडे गेला मायनस झाला, ओके, सो 3a इज इक्वल टू g, सो ॲक्सलरेशन किती मिळेल तुम्हाला g/3, सो g/3 विच ऑप्शन इज करेक्ट, सो b ऑप्शन विल बी करेक्ट। सो सिम्पल प्रॉब्लेम होता, लिफ्ट रेस्टमध्ये असताना
आणि लिफ्ट डाउनवर्डला मूव्ह होत असताना दोन्ही वेटचा रेशो, म्हणजे लिफ्ट स्टेशनरी असताना आणि लिफ्ट मोशनमध्ये असताना कुठं डाउनवर्डला, मग सो एम जी आपण एम जी मायनस एम ए दिस इज पार्ट, आणि मग ह्या दोघांचा रेशो घेतला तर 3/2 आपल्याला दिलेला आहे, मग त्याच्यानुसार ए ॲसरेशन किती असेल असं विचारलं आहे, तर ॲसरेशन मिळेल आपल्याला जी बाय 3 असेल. ओके, सो दिस इज द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 7. याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 10 विचारलेला आहे, बघा प्रॉब्लेम नंबर 10. A bird is sitting in a large closed cage which is placed on a spring balance. Sorry. Ten number wrong. The bird is sitting in a wire cage. 9 number is right for me. A bird is sitting in a wire cage. Hanging from the spring balance. From the spring balance. Let the reading on spring balance is W1. Let the reading of the spring balance. Of the spring balance BW1 if the bird flies about inside the cage. The reading of spring balance W2, then what is the which of the following is correct? मग पहिला ऑप्शन दिला आपल्याला करेक्ट साठी W1 is equal to W2, second option दिले W1 is greater than W2, नंतर C option मध्ये दिले W1 is less than W2, and D option दिले none of these. आता बघा एक केज आहे, या केजला आपण एक स्प्रिंग बॅलन्स जॉईन केलं आहे, विदिन स्प्रिंग बॅलन्स. ओके, आणि इकडे एक बर्स आहेत, काय आहेत बर्स आहे, बर्स ज्यावेळेस सीट होणार आहेत त्यावेळेस त्याचं वेट जे आहे त्यावेळेस ते ज्यावेळेस या केजमध्ये सीट आहेत, म्हणजे या बेसला जो बर्ड्स आहेत तो सीट आहे त्यावेळेस सिट डाऊन आहे, त्यावेळेस त्याचं जे वेट आहे ते W1 आपण कॅल्क्युलेट करतो, म्हणजे ज्या होममध्ये बर्ड्स बसलेले आहेत त्याचं वेट W1 आहे. आता ही सेकंड कंडिशन काय सांगितली, इफ द बर्ड्स फ्लाईज अबाउट द इनसाईड द केज, बर्ड्स इथं ह्या आतमध्ये केजमध्ये काय झाला फ्लाय झाला, त्यावेळेस स्प्रिंग बॅलन्सने किती वेट मेन्शन केलं, सेकंड केसमध्ये काय सांगितलं बघा, ही दी स्प्रिंग बॅलन्स सेम, आणि आता बर्ड्स काय होत आहेत ह्या केजमध्ये फ्लाय होत आहेत, उडतो येतो, त्यावेळेस इथं वेट डन वेट किती मेजर केलं तर W2 एवढं वेट इथं मेजर केलं, तर W1 आणि W2 काय चेंजेस असं क्या काय रिलेशन असेल, तर W1 आणि W2 सेम असेल की डिफरंट असेल असा क्वेश्चन विचारला आहे. आता इथं जे कॉन्सेप्ट जो आहेत किंवा हा जो प्रॉब्लेम जो आहे
ज्यावेळेस आता आयसोलेटेड सिस्टीम जर घेतली आपण, केस जर आयसोलेटेड सिस्टीम जर घेतली तर बघा, ज्यावेळेस बर्ड्स नीड अ फ्लाय व्हील त्यावेळेस त्याचं मेन्शन म्हणजे त्याचं वेट जे आहे ते W1 पेक्षा कसं असणार आहे, मिनिमम असणार आहे, कारण हा बॅस त्याच्यावरती नॉर्मल फोर्स एक्झर्ट करेल, म्हणजे एक्झॅक्ट इट अ मॅक्झिमम तुम्हाला स्प्रिंग बॅलन्स वेट दाखवेल कम्पेअर टू धिस वन, ह्या पार्टच्या कम्पेअरमध्ये. म्हणजेच इथं जो स्प्रिंग बॅलन्स आहे, ज्यावेळेस बर्ड्स याच्यावरती बसणार आहे स्प्रिंगवरती टेन्शन क्रिएट होणार आहे, आणि टेन्शन क्रिएट झाल्यामुळे ती तुम्हाला W1 मॅक्झिमम वेट मिळणार आहे. तसं ज्यावेळेस हा बर्ड्स ह्या केजमध्ये फ्लाय होईल त्यावेळेस ह्या स्प्रिंगवरती टेन्शन येणार नाही, आणि टेन्शन न आल्यामुळे इडलं जे वेट असणार ते कमी असणार आहे. म्हणजेच ऑब्विसली आपण थेरोटिकल असं राईट म्हणू शकतो, W1 इज ग्रेटर दॅन W2. ओके, सो ऑप्शन नंबर 2 विल बी करेक्ट. W1 कोणापेक्षा मोठा असणार, W2 पेक्षा, कारण इथं टेन्शन स्प्रिंगवरती टेन्शन येईल म्हणून वेट मॅक्झिमम दाखवेल, इथं विदाऊट टेन्शन असणार आहे म्हणून हे वेट जे आहे ते कमी असणार, कधी बर्ड जे आहे केजमध्ये फ्लाय होईल त्यावेळेस. सो दिस इज अ सिम्पल कॉन्सेप्ट. नंतर प्रॉब्लेम नंबर 10 नंतर 11 आणि 12 पण विचारलेलं आहे. आता प्रॉब्लेम तुम्हाला माहीतच आहे, तर 11 नंबर प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक कनेक्टेड बॉडीची डायग्राम दिलेली आहे. प्रॉब्लेम नंबर 11 कनेक्टेड बॉडीची डायग्राम दिलेली, बघा दिस इज फर्स्ट बॉडी जिचं मास 6 kg आहे, अँड सेकंड बॉडी 4 kg. ओके, आणि याच्यावरती आपण फोर्स F अप्लाय करतो आहे, तो F जो आहे तो 5 newtons एवढा फोर्स आपण 6 kg एवढ्या बॉडीवरती अप्लाय करतो आहे. तर क्वेश्चन काय म्हणलं बघा, इफ 2 blocks 4 kg अँड 6 kg आर प्लेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर ऑन फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सर्फेस, इफ यू अप्लाय द पुश 5 newtons ऑन हिवियर मास देन फोर्स ऑन लाइटर मास विल बी. आता बघा, आपण जर 6 kg 5N एवढा फोर्स अप्लाय केला तर 4 kg किती फोर्स ॲक्ट होईल असा क्वेश्चन त्यांनी विचारला आहे. आता आपण इथं जर रिझल्ट अँड ॲक्सलरेशन करून घेतलं सोल्युशनमध्ये 11, तर रिझल्ट अँड ॲक्सलरेशन काय येईल बघा, तुमचं रिझल्ट अँड ॲक्सलरेशन येईल इथं, दॅट इज नेट फोर्स डिवाइड बाय द टोटल मास. सो नेट फोर्स इज 5 newtons आणि नेट मास इन 6 + 4 दॅट इज 5/10 दॅट इज 1/2 m/s² हे काय येईल, तुमचं ॲक्सलरेशन येईल. आता आपण काय करूयात, 4 kg ही बॉडी कोणती करून तुम्ही F1 किंवा ही फर्स्ट ब्लॉक किंवा सेकंड ब्लॉक कोणताही एक ब्लॉक आपण FBD कन्वर्ट करू शकतो. आपण म्हणूया लाइटर ब्लॉक कन्वर्ट ॲज FBD. आता लाइटर ब्लॉक बघा, जसं मास 4 आहे हा इकडे ॲक्सलरेट होणार आहे, त्यावेळेस याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स कोणता असणार आहे, तर F असणार आहे. ओके, दॅट इज रिॲक्शन फोर्स बिटवीन 6 kg अँड 4 kg. हा रिॲक्शन फोर्स आपल्याला विचारला किती येईल लाईटर याच्यावरती ॲक्ट होणार, मग इथं सरसर F इज इक्वल काय होईल, F into 4 into A, 4 into 1/2, सो दॅट इज 2 newtons. हा काय राहील, 2 newton इज द फोर्स बिटवीन, म्हणजे ह्या 4 kg ॲक्ट होणारा फोर्स राहील 2 newtons. ओके, सो ऑप्शन नंबर तुमचं सी करेक्ट आहे, 11 नंबर सी ठरले. आता 12 नंबरमध्ये काय विचारलं आहे, आता तोच प्रॉब्लेम आहे, तिने असं म्हणलं ही पुश 5 newtons इज अप्लाइड ऑन द लाइटर मास. आता ह्या फिगरमध्ये काय केलं बघा, 12 मध्ये फक्त फिगर चेंज केली, 4 kg आपण काय केलं, आता 5 newton एवढा फोर्स अप्लाय केला आहे. इन अबव प्रॉब्लेम इफ पुश द 5 newtons इज अप्लाइड ऑन द लाइटर मास देन फोर्स एक्झर्टेड ऑन द लाइटर मास ऑन द हिवियर मास विल बी, म्हणजेच परत इंट्रॅक्शन फोर्स कॅल्क्युलेट करायचं, त्यांच्या दोघांमध्ये इंट्रॅक्शन फोर्स किती असेल. मग आता परत सेम कंडिशन येईल बघा, पण आता काय करूयात, आपण असं म्हणूयात 6 kg इज कन्वर्टेड इन टू FBD. 6 kg जी हायर हिवियर बॉडी जी आहे ती आपण FBD मध्ये कन्वर्ट करतोय. मग आता बघा,
आता इकडून फोर्स आहे का ते आयसोलेशन इकडेच असणार, आयसोलेशन सेम, आयसोलेशन कोणत्या प्रकारे चेंज होणार नाही कारण फोर्स आणि मासेस त्याचं आयसोलेशन तेच मिळेल. आता इकडून काय होणार ऍक्ट, फोर के जी हा एफ वन वरती रिॲक्शन फोर्स ॲक्ट करेल एफ, आता इथे एफ इज इक्वल काय मिळेल तुम्हाला सिक्स इंटू ए, सो एफ इज इक्वल टू सिक्स इंटू ए किती आपला वन हाफ, किती आहे वन हाफ. ओके सो दॅट इज इक्वल टू थ्री न्यूटन्स. तर हा रिॲक्शन फोर्स किती असेल थ्री न्यूटन्स. तर ट्वेल्व नंबरचा आन्सर येईल थ्री न्यूटन्स. तर ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल ट्वेल्व नंबरचा, कारण आन्सर थ्री न्यूटन्स येईल. याच्यापैकी कोणताही ऑप्शन दिलेलं नाही तुम्हाला, कारण फर्स्ट ऑप्शनमध्ये फाईव्ह न्यूटन सांगितलं आहे, सेकंड ऑप्शनमध्ये फोर न्यूटन सांगितलं आहे, सी ऑप्शनमध्ये टू न्यूटन्स दिलं आहे. तर आयसर काही तुमचं नॉन ऑफ दिस, कारण आपला फोर्स किती येतो थ्री न्यूटन्स येतो. ओके सो डी ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. तर अशा पद्धतीचे तुम्ही मला टास्क नंबरमध्ये सेवन टेन इलेवन अँड ट्वेल्व हे मुलांनी डाऊट टाकले होते. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर मला परतही पाठवा, मी परतही घेईन. आता आपण त्याच टास्क टू नंतर एक्झरसाइज वन टास्क फोरशी रिलेटेड असणारे एक्झरसाइज त्यावरचे डाऊट घेणार आहे. तर तुम्हाला ऑलरेडीच तुमच्याकडे समोर क्वेश्चन आहे, क्वेश्चननुसार मी आन्सर सांगतो. इथं तर एक्झरसाइज थ्री मध्ये विचारलेले क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर सेवन विचारलेला आहे परत इथे पण. क्वेश्चन नंबर सेवन, आता टास्क थ्रीवरची एक्झरसाइज, टास्क थ्री नंतर एक्झरसाइज फर्स्ट, त्याच्यामधला सेवन क्वेश्चन काय म्हणलं बघा. सेवन क्वेश्चनमध्ये इफ लिफ्ट इज मूविंग अपवर्ड विथ ॲक्सलरेशन 3.675 मीटर पर सेकंड स्क्वेअर देन वेट ऑफ मॅन. आता लिफ्ट ज्यावेळेस अपवर्डला जाणार आहे, अपवर्डला ॲक्सलरेट होणार आहे, त्यावेळेस नॉर्मल फोर्स डाऊनवर्डला एम जी, आणि इकडं हा मॅन जो आहे तो लिफ्टमध्ये आणि हे अपवर्डला ॲक्सलरेट होते. ओके त्यावेळेस ॲक्सलरेशन दिलं आपल्याला 3.675 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, देन वेट ऑफ मॅन किती असेल असं त्यांनी विचारलं आहे, किती पर्सेंटनी इन्क्रीज होईल असंही विचारलं आहे. द वेट ऑफ मॅन इन्क्रीजेस इन हाऊ मच पर्सेंट, सो इन्क्रीजिंग वेट. आता ज्यावेळेस अपवर्डला जाणार आहे त्यावेळेस नॉर्मल फोर्स काय असणार तुमचा एम ए प्लस एम जी, काय एक्सप्लेन करायचं आहे पण परत सांगतो बघा. रिझल्टन मोशन अपवर्ड, सो एम ए इज इक्वल टू याला सपोर्ट नॉर्मल फोर्स करेल, अपोज करेल एम जी, सो ॲपरंट वेट काय येईल तुमचं एम जी एन इज इक्वल टू एम ए प्लस एम जी, म्हणजेच तुमचं वेट किती इन्क्रीज होणार आहे, एम जी ऑलरेडी ॲक्च्युअल वेट आहे, एम ए काय झालं इन्क्रीजिंग वेट, सो इन्क्रीजिंग वेट काय आहे, इन्क्रीजिंग वेट इज एम ए, समजते का. सो पर्सेंटेज चेंज इन वेट, सो वेट ऑब्विसली अपवर्डला जात असं नाही, एम ए एवढं वेट त्याच्यामध्ये ॲड होतं आहे कोणामध्ये ॲक्च्युअल वेटमध्ये मॅनच्या, म्हणजे त्याचं वेट इन्क्रीज होणार आहे, मग इन्क्रीज होणार आहे म्हणून ऑप्शन नंबर वन आणि थ्री पैकी एक असणार आहेत. मग आता बघूयात इन्क्रीजिंग कसं कॅल्क्युलेट करता येईल. सो इन्क्रीजिंग वेट इन पर्सेंटेज, इन्क्रीजिंग वेट इज इक्वल टू, मग इन्क्रीजिंग वेट एम ए अपॉन ॲक्च्युअल वेट एम जी इंटू 100%. ओके सो एम एम गेट कॅन्सल, ए तुम्हाला माहिती आहे 3.675 आपण जी आपण 10 घेऊयात इंटू 100, तर हे येईल तुमचं साधारण 36. आधी गेलं तर 0.3675 इंटू 100 दॅट इज इक्वल टू 36.75 पर्सेंटनी काय होणार आहे, वेट इन्क्रीज होणार आहे. आता याच्यापैकी तुम्हाला जे आन्सर दिलं आहे 37.5, म्हणजे इथं तिने जी 9.8 टाकलं आहे, 10 नाही तर 9.8 टाकल्यानंतर ही व्हॅल्यू थोडीशी इन्क्रीज होईल, म्हणजे साधारण किती येईल नियरली इक्वल टू 37.5% तुमचं वेट काय होईल, इन्क्रीज होईल. जर लिफ्ट अपवर्डला जर चालली तर मॅनचं वेट जे आहे ते कितीने इन्क्रीज होणार आहे,
37.5% इंक्रीज होणार आहे अपवर्डला. सो इंक्रीजिंग वेट दॅट इज इंक्रीजिंग वेट डिवाइड बाय द ॲक्च्युअल वेट इंटू 100%. लक्षात आलं का हा सिंपल फॉर्म्युला यूज केला आणि तुम्हाला इंक्रीजिंग वेट कॅल्क्युलेट केलं. आता प्रॉब्लेम नंबर 8 आपल्याला घ्यायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 8 इंक्रीजिंग वेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्सरसाइज 1 मधला प्रॉब्लेम नंबर 8 डाऊटला विचारलेला आहे. तर मी प्रॉब्लेम राईट करते बघा. ए लिफ्ट ऑफ मास 100 kg, ए लिफ्ट ऑफ मास 100 kg स्टार्ट मूविंग फ्रॉम रेस्ट, स्टार्ट मूविंग फ्रॉम रेस्ट, मूविंग फ्रॉम रेस्ट इन द अपवर्ड डिरेक्शन, इन द अपवर्ड डिरेक्शन, अपवर्ड डिरेक्शन, अपवर्ड डिरेक्शन. पुढे असं म्हणलं बघा, फिगर शो द व्हेरिएशन ऑफ स्पीड, द फिगर शो द व्हेरिएशन ऑफ स्पीड ऑफ द लिफ्ट लिफ्ट T1, T2 and T3 स्टँड फॉर द टेन्शन, टेन्शन इन द रोप, फ्रॉम 0 to 2 seconds, नंतर 2 to 6 seconds अँड 6 to 7 seconds. देन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट असं विचारलं आहे. देन कोणकोणतं ऑप्शन करेक्ट येईल अशा पद्धतीचा क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलं आहे. आता बघा आपण ग्राफ ड्रॉ करूयात. अशा पद्धतीचा ग्राफ दिला आहे बघा. इट अ 0, 4, 2, 4, 6, 7 ओके. तर T1, T2 व्हॅल्यू आणि T3 व्हॅल्यू काय येईल असा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट ॲन्सर आपल्याला शोधायचं आहे बघा. करेक्ट ॲन्सर आता बघा, लिफ्ट ज्यावेळेस स्टेडी असते, लिफ्ट ज्यावेळेस रेस्ट असेल त्यावेळेस नॉर्मल फोर्स म्हणजेच टेन्शन एम जी येतं. दॅट इज टी फॉर एम जी, टी फॉर द टेन्शन इन लिफ्ट, सो एम जी लिफ्ट रेस्टमध्ये असताना. अपवर्डला ज्यावेळेस जाईल ओके, अपवर्डला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस टेन्शन अपवर्ड, तर नॉर्मल फोर्स काय येतो एम जी प्लस एम ए, म्हणजेच काय येईल नॉर्मल फोर्स इक्वल टू टेन्शन टी इज इक्वल टू अपवर्डसाठी काय येईल एम कॉमन जी प्लस ए, आणि डाउनवर्डसाठी टेन्शन म्हणजेच तुमचा फोर्स येईल एम जी मायनस ए ओके. तर अशा पद्धतीचं फेनोमिनल तुम्हाला माहिती आहे. रेस्ट असताना नो चेंज इन ॲपरंट वेट, अपवर्डला जाताना ॲपरंट वेट इन्क्रीज होतं, डाउनवर्डला येत असताना ॲपरंट वेट डिक्रीज होतं. आता आपण जर सुरुवातीचे 0 to 2 seconds जर ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट केलं, ॲक्सलरेशन फॉर 0 to 2 seconds लक्षात आलं का, मग आता 0 to 2 ह्या पार्टसाठी तुम्हाला ॲक्सलरेशन किती मिळेल बघा. मग आता इकडं विलॉसिटी आहे, इकडं टाईम आहे, तर ॲक्सलरेशन मिळेल पहिल्या फिगरनुसार व्ही अपॉन टी
इज इक्वल टू वी किती आहेत 4 आपण टाइम किती आहे 2 सो 2 मीटर पर सेकंड हे तुमचं झालं a1 एक्सेलरेशन 0 टू 2 सेकंड साठी अथवा 2 टू 6 सेकंड मध्ये एक्सेलरेशन फॉर 0 टू 2 सेकंड मी लिफ्ट कशी रेस्ट या पार्ट मध्ये इकडे अपवर्ड लाईन हा पार्ट अपवर्डचा आहे नंतर हा कसा आहे रेस्टचा पार्ट आहे लिफ्ट रेस्ट आहे कारण वेलोसिटी चेंज होत नाही आणि हा डाउनवर्डचा पार्ट आहे हा समजला पाहिजे आपल्याला मग आता 0 टू 2 सेकंड 0 टू झालं आता 2 टू 6 सेकंड 2 पासून तर 6 सेकंडमध्ये लिफ्ट कशी वेलोसिटी कशी कॉन्स्टंट आहे मग एक्सेलरेशन किती मिळेल कॉन्स्टंट वेलोसिटी मग वेलोसिटी डीव्ही अपॉन डीटी वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल तर एक्सेलरेशन काय मिळेल 0 म्हणजेच 2 टू 6 सेकंडमध्ये एक्सेलरेशन आपल्याला मिळणार नाही आता थर्ड केस लास्ट पार्टमध्ये एक्सेलरेशन इन 6 टू 7 सेकंड आता हा पार्ट बघा इथं डिक्रीज होते मग एक्सेलरेशन काय येईल वेलोसिटी -4 अपॉन 1 सो -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय मिळेल तुम्हाला एक्सेलरेशन मिळेल डाउनवर्डला मग आता बघा पहिला पार्ट म्हणजे टी अपवर्डसाठी T1 फॉर अपवर्ड नंतर T2 फॉर रेस्ट आणि T3 फॉर डाउनवर्ड अपवर्ड रेस्ट आणि डाउनवर्ड तर T1 किती मिळेल मग अपवर्डला M इन ब्रॅकेट G प्लस A ॲज रेस्टमध्ये असताना MG ॲज डाउनवर्डला M इन ब्रॅकेट G मायनस A तर व्हॅल्यू टाकूयात आपण आपल्याला मास किती आहे 100 kg सो 100 × 10 प्लस अपवर्डचं ॲक्सेलरेशन किती आहे 2 ॲज MG 100 × 10 ॲज 100 × 10 -4 ॲक्सेलरेशन किती आहे 4 आहे तुमचं डाउनवर्डचं ॲक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड ओके सर इथं मिळेल तुम्हाला 1200 इथं मिळेल तुम्हाला 1000 इथं मिळेल तुम्हाला 600 ओके म्हणजे हा रेशो मिळेल तुम्हाला 1000 आणि 600 आता याला आपण सिम्प्लिफाईड जर केलं तर कसं मिळेल सो 200 आपण सगळीकडं डिवाईड करू शकतो 206चा 1200 205चा 1000 आणि 200चा 3 600 तर अशा पद्धतीने 6 × 5 × 5 अशा पद्धतीचा T1 T2 रेशो मिळेल मग आता T1 T2 6 × 5 × 5 × 3 हे ऑप्शन नंबर 2 दिलेलं आहे तर लक्षात घ्या फिगरमध्ये पार्टिकल 0 to 2 टाइममध्ये 0 to 2 सेकंडमध्ये त्याची विलॉसिटी 4 मीटरपर्यंत इन्क्रीज होते मीटर पर सेकंडपर्यंत नंतर 2 पासून 6 कॉन्स्टंट राहते म्हणून इथं ॲक्सेलरेशन 0 मिळालं आणि परत इथं डिक्रीज होते म्हणून किंवा डिक्रीज होते 4 पासून 0 टाइम किती 1 सेकंद आहेत म्हणून आपण ॲक्सेलरेशन A1 A2 आणि A3 त्यानुसार टीला असणारं टेन्शन T1 इथलं टेन्शन T2 आणि हे टेन्शन T3 T1 फॉर अपवर्ड टेन्शन T2 फॉर रेस्ट आणि T3 फॉर डाऊन मग मी तर सांगितलं रेस्ट असताना MG अपवर्डला असताना टेन्शन काय असेल G+A आणि डाऊनवर्डला G-A तर त्यानुसार हे फॉर्म्युले टाकले तिकडे आन्सर तुम्हाला मिळून गेलं ओके याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9 विचारलेला आहे 9 तो राईट करूयात एक गर्ल ऑफ वेट W is sitting on an electric swing rotating on an electric swing rotating in a vertical plane she feels her weight to have increase
इन्क्रीज्ड बाय 25% एज स्विंग गोज अप what weight she would experiences when swing comes down. प्रॉब्लम दे गर्ल्स ऑफ वेट डब्ल्यू इज सिटिंग ऑन अ इलेक्ट्रिक स्विंग रोटेटिंग इन अ वर्टिकल प्लेन सी फील हर वेट टू हैव इंक्रीज बाय 25% म्हणजे ज्यावेळेस स्विंग रोटेट होते ज्यावेळेस ती काय फील करते ज्यावेळेस ती अपवर्डला चालली स्विंग रोटेट होत असताना अपवर्डला जात असेल त्यावेळेस तिचं वेट किती इन्क्रीज होत आहे 25% ऍज स्विंग गोज अप व्हाट विल द वेट सी शूड एक्सपिरियन्स वेन स्विंग कम्स डाऊन मग तिचं वेट त्यावेळेस स्विंग डाऊनवर्डला जाईल त्यावेळेस तिचं वेट किती असेल अशा पद्धतीचं आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे मग आता बघा आपण जर इथं इन्क्रीजिंग वेटच्या फॉर्म्युलानुसार जर घेतला अगोदर तर इन्क्रीजिंग वेट फॉर्म्युला दॅट इज इन्क्रीजिंग वेट डिवाइड बाय द ओरिजिनल वेट इंटू हंड्रेड त्या पार्टनुसार जर गेलो आपण तर इन्क्रीजिंग वेट दॅट इज इक्वल टू इन्क्रीजिंग वेट एम ए अपॉन एम जी इंटू हंड्रेड ओके आता तिचं इन्क्रीजिंग वेट किती इन्क्रीज होतं तर आता इथं एम एम गेट कॅन्सल सो ए अपॉन जी इज इक्वल टू 25% हा इन्क्रीज होत होता ओरिजिनल जीच्या कम्पेअरमध्ये मग याला आपण हंड्रेडने डिवाईड जर केलं तर काय येईल ए अपॉन जी इज इक्वल टू परसेंटेज कन्वर्जन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे सो ट्वेंटी फाईव्ह अपॉन हंड्रेड इन्क्रीजिंग वेट हां सो ए अपॉन जी इज इक्वल टू 1/4 सो ए इज इक्वल टू जी बाय फोर तिचं हे आयसोलेशन असणार आहे अपवर्डला नाही समजलं परत एकदा समजून घ्या ज्यावेळेस स्लीप अपवर्डला जाईल त्यावेळेस तिचं वेट इन्क्रीज होत आहे वेट इन्क्रीज होत आहे म्हणजेच काय ए अपॉन जी इंटू 25% काय होत आहेत इन्क्रीज होत आहेत सो ए अपॉन जी किंवा असं ए 25% सो 25/100 सो 1/4 सो तिचं आयसोलेशन जे असणार आहे जी बाय फोर मी एवढ्या टाइम्स काय होणार आहे अपवर्डला असणार आहे आता डाऊनवर्डला आयसोलेशन फॉर वेट फॉर डाऊनवर्ड्स ओके कितीने डिक्रीज होईल असं क्वेश्चन जर विचारलं आपल्याला सो ॲपरंट वेट इन डाऊनवर्ड्स सो हे मिळेल तुम्हाला दॅट इज ॲपरंट वेट इज इक्वल टू यम इन टू जी मायनस ए मायनस साईन डाऊनवर्डला अपवर्डला आणि प्लस ओके सो यम इंटू जी जी किती आहे 10 मायनस किंवा जी ॲडिटिव्ह टू आहे जी मायनस जी बाय फोर सो यम इंटू 3g/4 सो ॲपरंट वेट इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 3mg/4 एम जी म्हणजे वेट सो 3w/4 एवढ्या टाईम्सने काय होईल ते डिक्रीज होईल डाऊनवर्डला अपवर्डला जर 20% इन्क्रीज होत असेल त्याचा अर्थ तिचं ॲक्सलरेशन किती इन्क्रीज हो राहिलं जी बाय फोरने इन्क्रीज हो राहिलं मग डाऊनवर्डला तेवढंच ॲक्सलरेशन काय होणार ते डिक्रीज होईल मग डिक्रीज झाल्यानंतर 3w/4 एवढ्या वेट तिचं काय होईल लॉस होईल 3w/4 म्हणजे दॅट इज ॲपरंट वेट ज्यावेळेस ती डाऊनवर्डला येईल अशा पद्धतीचे आपण टास्क थ्रीवरची प्रॉब्लेम आणि एक्झरसाईजवरची प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह केलेली आहे याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकतात तर ती प्रॉब्लेम तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईन आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतो आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये सेम
असंच टाईपचं लेक्चर घेईल मी. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, टास्क फोरवरचे तुमचे जे डाऊट आहेत ती आपण सॉल्व्ह करून देणार आहे. तर आजचं लेक्चर इथंच थांबूयात. थँक्यू.